एकनाथ शिंदेंनी निवडणूक आयोगाकडे चिन्ह सादर केलेली आहेत. त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा चिन्ह निश्चित करण्यात आलेले आहेत. आताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय. यातील दोन चिन्ह जी आहेत ती उद्धव ठाकरेंनी कालच सादर केलेली आहे, त्यामध्ये त्रिशूळ आणि उगवता सूर्य उद्धव ठाकरेंनी सादर केलेला आहे. त्यामध्ये एक चिन्ह अधिकच आहे, ते म्हणजे गदा. त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा हे चिन्ह निश्चित करण्यात आलेले आहे शिंदे गटाकडून. ते आता निवडणूक आयोगाकडे सादर केले जाईल. मात्र उद्धव ठाकरेंनी कालच जाहीर केलं होतं की शिवसेना बाळासाहेब ठाकरे ही त्यांच्या शिवसेनेचं नाव असेल आणि त्यामध्ये त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल अशा प्रकारची तीन चिन्ह उद्धव ठाकरेंनी सांगितली. तर आता त्यातल्याच दोन चिन्हांवर शिंदे गटानं दावा ठोकलेला आहे. त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा ही चिन्ह देण्यात यावीत अशा प्रकारची मागणी शिंदे गट आता निवडणूक आयोगामध्ये करणार आहे. एकनाथ शिंदेंनी निवडणूक आयोगाकडे चिन्ह सादर केलेली आहे. त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा ही चिन्ह निश्चित करण्यात आलेली आहेत. मात्र त्रिशूळ या चिन्हाला धार्मिक किनार असल्यामुळे ते कुणालाच मिळणार नसल्याची शक्यता आहे. थेट जाऊयात नवी दिल्लीला. आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत. शिवाजी, निश्चित हे जे चिन्ह आहेत हे तीनही चिन्ह जे ठाकरे गटाने मांडले होते त्यामध्ये देखील धार्मिक चिन्ह हे होता. पण उगवता सूर्य हे त्यातली त्यात हिंदू धर्मामध्ये सौम्य वाटत होतं. मात्र आता जे शब्द पद्धतीने शिंदे गटाची नावं सूत्रांनी आपल्याला दिली आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की ज्या पद्धतीने ठाकरेंनी दोन्ही नावं दिली त्याच्यामध्ये एक फक्त गदा ऍड करण्यात आली आहे आणि गदा ही जी चिन्ह आहे हे देखील धार्मिक आहे त्यामुळे ते शिंदे गटाला दिलं जाते का हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे, जी चिन्ह ठाकरे गटाने मागितली होती त्या चिन्हावरती दावा जो आहे हा शिंदे गटाकडनं करण्यात आलाय त्यामुळे कुठेतरी कुरगुडी करण्याचा प्रयत्न आहे का. किंवा जर असं म्हटलं तर सुरुवातीला अगोदर शिंदे गटाने दोन्ही वृक्षमान चिन्हावरती दावा केला, नंतर शिवसेना पक्षावरती दावा केला आणि आता ज्यानंतर ठाकरे गटाने दोन चिन्ह जी मागितली त्या दोन्ही चिन्हावरती दावा केलेला आहे. त्यामुळं आता कुठेतरी ही मोठी कुरगुडी म्हणा लागेल शिंदे गटाकडनं. आणि तिसरं जे चिन्ह त्यांनी दिलेलं आहे ते गदा म्हणजे ते देखील धार्मिक आहे आणि धार्मिक चिन्हांबाबत सुप्रीम कोर्टाने जे आहे इलेक्शन कमिशनला या अगोदरच नोटीस बजावली आहे त्यामुळे हे चिन्ह देखील मिळतं का हे पाहणं महत्वाचं आहे. त्यामुळे हे तीनही चिन्ह आहे ती तीनही चिन्हाच्या व्यतिरिक्त शिंदेगट वेगळं चिन्ह सुचवतोय का. आणि या सगळ्या याच्यामध्ये एक वेगळं चिन्ह जे आहे ते म्हणजे मशाल हे उद्धव ठाकरे यांच्या गटाला मिळते का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. किंवा मशाल आणि गदा असे दोन चिन्ह जे आहेत ते मिळू शकतात. एक मशाल ही ठाकरे गटाला मिळेल आणि गदा हे जे चिन्ह आहे हे शिंदे गटाला मिळू शकतं. त्यामुळं शिंदे गट कुठेतरी त्यांना गदा मिळावी यासाठी प्रयत्न करील आणि हे गदा हे चिन्ह जे असणार आहे ते चिन्ह हे धार्मिक बाबतीमध्ये हिंदुत्वाच्या याच्यामध्ये पाहायला मिळतं आणि मशाल हे देखील चिन्ह जे आहे एक प्रेरणास्रोत आहे एक त्यामुळं हे ठाकरे गटाला मिळू शकतं. मात्र याच्यामध्ये जर सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की ठाकरे गटासाठी हा मोठा प्रश्न आहे कारण या दोन्ही जे चिन्ह त्यांच्यासाठी महत्वाची होते जे म्हणजे उगवता सूर्य आणि त्रिशूळ. त्रिशूळ हे पौरात्य अस्त्र म्हणून पाहिलं जातं आणि भगवान शंकराचं देखील शस्त्र म्हणून पाहिलं जातं. याच्यामध्ये शिवसेनेचं म्हणणं असं होतं त्यांच्या अफिडेव्हिटमध्ये त्यांनी जे म्हणणं सादर केलं त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की हे जे चिन्ह आहे ते आमच्या शिवसेनेच्या नेचरच्या संदर्भात आहे त्यामुळे आम्हाला निवडणूक आयोगासमोर काय होतंय ते महत्वाचं ठरणार आहे आणि या सगळ्याचे अपडेट शिवाजी आपल्याकडून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.